नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदिष्टी विनय चॅनल मध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 29 ऑक्टोबर, वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळ्याचा शेतकरी मैज बाजार दाखवतोय। तर मित्रांनो, जरी शेतकरी मैज बाजार असला तरी तुम्हाला इथं 90% तुम्हाला व्यापारी पाहायला भेटणार आहे। जर शेतकऱ्यांच्या मशी आल्या तर आपण त्या पण तुम्हाला दाखवणार आहे। आणि लागण मशीनचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तुम्हाला तो संध्याकाळी 7 वाजेला पाहायला भेटेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तालुका जिल्हा धुळे जर कोणाला बाजारात यायचं असेल, आता जे आपले जवळचे धुळे जिल्ह्याचे त्यांना माहिती आहे, पण जे बाहेर जिल्ह्याचे मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतोय, पारोड्या चौकलीपासून सीधा मार्केटला रस्ता आहे, कुठंच फिरायचं काम नाही जास्त। तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा जो बाजार आहे हा शेतकरी बाजार म्हटला जातो, पण इथं तुम्हाला शेतकरी कमी आणि व्यापारी जास्त पाहायला भेटतील या बाजारामध्ये। 90% तुम्हाला बाजारात व्यापारीच भेटतील मित्रांनो, 10% म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हशी आलेल्या असतात। आता शेतकरी कोणती म्हशी आणतो, एखादा अडचणवाला असेल तर तो तर आणतो मित्रांनो चांगली म्हशी, पण एखादा मग तुम्हाला एक आटलेली म्हशी बच्चा मिलेली अशी तिथं भेटेल। आता इकडे शेतकरी तरी आपण तुमच्यासाठी किमती विचारणार आहे। भाऊ किती किंमत आहे म्हशीची? 90,000 का? कोण गावची तुम्ही? न्याडोदचे आहे का? किती दूध आहे भाऊला? 13 लिटर दूध आहे का? तर मित्रांनो, म्हशीला 13 लिटर दूध आहे न्याडोदचे। किती दिवस झाले जाण्याला? 20 दिवस झालेले, 20-25 दिवस झालेले का? तर मित्रांनो, 20-25 दिवस झालेले, 12-13 लिटर म्हशीला दूध आहे। कॉन्टॅक्ट नंबर आहे का भाऊ आपला का? नाही बोला बरं। हा 98-97-22। इथं काय मागितली का बाजारमध्ये? कितीला मागितली नाही का अजून? बरं, तर आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे तरी? 70,000 पर्यंत अपेक्षा आहे का? बरं, तर इकडे आहे की मित्रांनो आपली गावी काय तोलावर आहे काही? तोलावरची बरं मित्रांनो, म्हणजे बघा तुम्ही तोलावरची आणि ओरिजिनलचा प्रभादी बघू शकता तुम्ही। काय किंमत यायची? 1,30,000। 1,30,000। गाव कोणतं आपलं? आपल्या नेरची आहे का आपण? बरं, तर मित्रांनो नेरची म्हैस आहे। आता म्हैस बघा तुम्ही, मोठी म्हैस आहे। आणि जनल्यावर कशी चालली तू त्याला म्हैस? जनल्यावर किती दूध दिल तरी अंदाज? 6-7 अशी दिल का? बरं, तर नंबर आहे का तुमच्याकडं? 96-07-33-83-0। आता इथं किती मागितली म्हशीला? 85,000 मागताय। आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे? 1,00,000। 1,00,000 अपेक्षा आहे। तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही, काकांची 1,00,000 अपेक्षा आहे। नेरची तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला संध्याकाळी तुम्हाला लागण मशीनचा स्पेशल व्हिडिओ बघायला भेटेल। आता तुम्हाला सांगतो मी, आता चॅनलवाले आहेत मित्रांनो आहेत नाही, आपण त्यांच्याविषयी करत नाही, पण एक सांगतोय तुम्हाला की आपण जे तुम्हाला बाजार दाखवतो ना, ते कोणीच तुम्हाला दाखवणार नाही। त्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, आपल्या चॅनलला लाईक करत जा, कारण की जेवढे लाईक आपल्या व्हिडिओला येतात मित्रांनो, तेवढं आम्हाला एक प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवायला। आता इकडं सुद्धा सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी बघू शकता तुम्ही, 40,000, 50,000, 60,000 अशा रेंजची इकडं तुम्हाला म्हशी भेटतील। तर मित्रांनो, कुठल्याही बाजारामध्ये जा तुम्ही, शेतकऱ्यांच्या म्हशी तुम्हाला बाजारात कमीच पाहायला भेटतील। जास्त करून व्यापारीच आहे मित्रांनो बाजारमध्ये। आता ही पण व्यापाऱ्यांची दावा नाही, ही पण व्यापारी। आता आज जर बाजार आहे मित्रांनो, शेतकरी बाजार म्हणतात या बाजाराला, म्हणजे याच नावाने ओळखला तो हा बाजार। पण तरी या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या कमी आणि व्यापाऱ्यांच्या जास्त म्हशी पाहायला भेटतील। इथं सर्व व्यापाऱ्यांचे आहे। आता इथे की व्यापारी मित्रांनो, त्यांच्याकडं म्हशी आपण त्यांच्या किमती वगैरे जाणून घेणार आहे व्हिडिओच्या द्वारे। हे बघा मित्रांनो, गाव आहे तोलवर आहे का भाऊ? तोलवर आहे, तोलावरची आहे का? काय म्हणता किंमत वगैरेची? 95,000 सांगायला आहे का? अरे, तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही, आता मोठे म्हशी 95,000 सांगायला आहे। ही पण एक बघा मित्रांनो तुम्ही, अरे वा, हिला किती दिवस बाकी? 15 दिवस बाकी। अरे वा, तर मित्रांनो 15 दिवस बाकी। हिची किती किंमत आहे? 95,000। कुठली खरेदी आपली? गुजरातची खरेदी आहे का? कुठल्या जातीच्या म्हशी? मुरा आहे का?
इची 1,00,000 रुपये तर मित्रांनो इची 1,00,000 रुपये किंमत आहे. ही पण वाबन आहे बघू शकता तुम्ही. सर्व म्हणजे गाबने मित्रांनो एक जण लिहिली ही आपली नाही का नाही फक्त तीन या का आपली चार आहे हा बरोबर. तर मित्रांनो बघा मित्रांनो म्हशीची जात वगैरे तिने बो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं 87 88 30 17 49 गावती की ना आपला बरं. तर मित्रांनो ती तिची आता तिची म्हशी बघू शकतो ती आता आपल्याला सांगताय मुरा म्हशी. आपण तुम्हाला सांगितलेलं नाही त्यांना आपण विचारलेलं आहे त्यांनी जे सांगितलेलं आपण ते तुम्हाला सांगतोय बरं. बरं आता एक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं पण बाजार बघा मित्रांनो. आता आज बाजारामध्ये कमी पैसे आलेले आहे आणि आलेले आहे तेवढे सर्व व्यापाऱ्यांचे. आता या जो व्हिडिओ आपला हा हा स्पेशल बजेट रेंजच्या मशीनचा व्हिडिओ म्हणजे कसं आहे ज्या बजेटच्या कमी रेंजच्या मशीन मित्रांनो सर्व. आता एक मिस आहे मित्रांनो तुला तर लागला नाही का थोडीशी बघू लागणच असेल मित्रांनो 100% लागण. हॅलो कितने शेड पैसा आज आपने पास 6-7 महिला की कितने बिकी उसमें से 5 बिक गई सिर्फ दो बची 6 बिक गई एक बची क्या वो वाली ये भी बिक गई क्या ये क्या भाव से गई शेडी ये बेचे ना आप पहलवान कितने बोल लेंगे यूट्यूब वाले बोलो ना शेड बोलो ना बोलो नहीं मैं अच्छी नहीं कम बोलने के क्या. तर मित्रांनो ही म्हैस बघा ही बाकी ही आपली ना शेळी ही आपली ना बरं. हिची किती किंमत वगैरे 50,000 किती महिने की गेली 4-1 महिने गेली. तर मित्रांनो 4-1 महिन्याची 50,000 सांगायची किंमत आहे. आता शेतचा कसं आहे मित्रांनो दुधाचा पण व्यवसाय आहे. काही वेळेस ते म्हशी दूध घेतात घरी 3-4 महिने झाले का म्हणजे परत विकून टाकतात. तर हा जो सर्व बाजार आहे मित्रांनो हा शेतकरी म्हैस बाजार आहे. तर व्हिडिओ बघू शकता तुम्ही तिकडं शेडचा पलीकडे मित्रांनो तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील. बाजार वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी इकडं तुम्हाला मंगळाच्या दिवशी म्हशी भेटतील मित्रांनो शेतकरीच्या बाजारामध्ये. आता इकडं एक म्हशी मित्रांनो 2 म्हशी कोण गावचे आपण हिरापूरची का ही आपली का दोघी आपली आहे का बरं. ही कधी जण लिहिली 8-1 दिवस झालेले का काय किंमत म्हणताय हिची म्हशीची सांगतो 95 सांगताय 6-6 लिटर दूध आहे. किती मागणी लागली बाजार मध्ये मागणी लागतात 80,000 म्हणजे 75,000 आपल्यापेक्षा किती पर्यंत आहे अपेक्षा 90,000 अपेक्षा आहे. दूध किती देते ही दूध 5.5 लिटर पक्क 5.5 लिटर पक्क दूध देते बरोबर. तर मित्रांनो का स्थळ वगैरे बघू शकता तुम्ही म्हशीचे एक नंबर ही पण आपली का तोलावरची काही आई तोलावरती झाला. तर मित्रांनो हे बघा आता ही तोलावर हे कास वगैरे बघा किती दिवसाचा टाइम आहे भाऊ हे गेल दादा 15-1 दिवस देईल का बरं. शेतकरी ना आपण का व्यापार आहे आपला व्यापार आहे का व्यापारी का म्हणजे व्यापार पण आहे बरोबर. तर नाव काय आपलं नाव पवन भाऊ जाधव गाव हिरापूर. नंबर सांगा तुमचा 93-22-51-2001 किती जाऊ पाहिजे या तिसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये बरोबर चालेल. तर मित्रांनो आपण पूर्ण तुम्हाला शेतकरी बाजार दाखवलेला आहे. काही वेळा खास मजा आले आज तर आपण तुम्हाला दाखवून दिलेले. तर आजचा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.